या सत्काराचं वैशिष्ट्य हे की हा सत्कार त्यांच्या साहित्यिक मित्रांनी प्रेमानं केलेला सत्कार होता. सत्काराला आचार्य अत्रे यांनी दिलेलं उत्तर म्हणजे विनोदी गोष्टी आणि मनोरंजक आठवणी यांची एक सुरसपूर्ण आणि सरस मेजवानीच होती. लोकांना पोटभर हसवता हसवता श्री शिवछत्रपतींचं स्मरण करून आचार्य अत्रे आवेशानं म्हणाले, अंगात जे गुण असतील, दोष असतील, त्या दोषांसकट गुणांसकट शेवटपर्यंत मराठी म्हणूनच जगलं पाहिजे, यापेक्षा माझी दुसरी काहीही इच्छा नाही. परमपूज्य अध्यक्ष, माझी मित्रमंडळी आणि माझ्या या गौरवाच्या समारंभात भाग घेण्यासाठी आलेले आपण रसिक, आपल्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. 2 दिवसापूर्वी माझ्या वयाला 70 वर्ष पूर्ण झाली ती व्हायचीच, तर त्या संबंधाने आपण अभिनंदन केलं आणि माझ्या कलेच्या पाण्याचं आत्मचरित्राचा 5वा खंड आज या ठिकाणी आता प्रसिद्ध होणार आहे. आपले अध्यक्ष महोपाध्याय यांचा जन्म 5 ऑगस्टला झाला आहे, हे ऑगस्ट मधले. मी 13 तारखेचा, मी ऑगस्टवाला. सका पाटील हे 14 काल आले जन्माला. आणि आज स्वातंत्र्य जन्माला आलं तर ऑगस्ट मध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतात असं दिसत. आता जी मंडळी ऑगस्ट मध्ये जन्माला आली नाहीत त्यांची क्षमा मागूनच मी बोलतोय. आतापर्यंत माझ्या स्तुतीची जी भाषण झाली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मित्रांचा त्यांचा आरोप आहे माझ्यावर की मी अतिशयोक्ती फार करतो, पण मला वाटतं माझ्या रोगाची साथ ही माझ्यापेक्षा त्यांना जास्त झालेली आहे. त्यांनी माझी आज इतकी अतिशयोक्ती केली आहे, वर्णन केलं आहे, प्रशंसा केलेली आहे की मी काही तसा लाजाळू मनुष्य नाही, पण मला देखील लाजल्यासारखं वाटतं. याचा अगदी अक्षरशः अर्थ घ्या. याची गोष्ट मला आठवते, पुण्याला मी माझं गणपतीच्या उत्सवामध्ये व्याख्यान होतं शनिवारपेठेमध्ये, खूप गर्दी म्हणजे होती. नुकताच मी रशियातून आलो होतो आणि काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे त्याला इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन आले होते. तर तिथले लोक म्हणाले म्हणजे की आजच्या या आपल्या व्याख्यानात ते अध्यक्ष आपल्याला चालतील का? म्हणून चांगली गोष्ट आहे, बॅरिस्टर आहे, तरुण आहेत, उदयोन्मुख आहेत, करा हो ते अध्यक्ष जाता. त्यामुळे ते आले अध्यक्ष आणि मी बघता. तर त्यांनी माझी ओळख करायला, मी अध्यक्षाची ओळख करून देणं हा एक पहिला भाग असतो. ते उभे राहिले, तिथे असं सांगितलं रात्री असे रात्री तसे आहेत, रात्री मुंग आहेत, फार विनोदी आहेत. पण त्यांच्या विनोदामध्ये एकच गोष्ट आहे, दोष एकच दोष आहे, बाकी सगळं चांगलं आहे विनोद त्यांचा, की ते अतिशयोक्ती फार करतात. एवढी अतिशयोक्ती जर वाजा केली त्यांनी तर त्यांचा विनोद फार चांगला होईल असं म्हणते खाली बसते. मग मी उभा राहिलो बोलायला, म्हणजे माझे परममित्र नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगे यांचे ज्येष्ठ चिरंजीव विठ्ठलराव थांबलो मी इथं. म्हणलं ही अतिशयोक्ती नाही ना, पुन्हा काही ते माझ्या वाटेला गेले. अतिशयोक्तीची आठवण आता मला त्या वेळेला झाली. अशा वेळेला काय बोलत हा मोठा प्रश्न आहे. संबंध 70 वर्षाचा आढावा घ्यायचा का शिवभाव लोकून करायचं, ही मोठं कठीण काम. वेळोवेळी
तशी परिस्थिती आली तसं लिहिलं. असं म्हणणं इतिहास फार मोठा आहे, थोडक्या वेळात व्हायचा नाही. पण कारण काय, तुम्ही परवाच्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे काही काही परिस्थिती जमून आली. उदाहरणार्थ मी पुण्याला जन्माला आलो ही महत्त्वाची गोष्ट, कारण पुणे हे ज्यावेळेला हिंदुस्थानच्या राजकारणाची राजधानी होती, त्याला सत्यमूर्ती म्हणून आज एक फार मोठे वक्ते आले होते. त्याचं मला वाक्य अजून आठवतं, जस्ट एज बनारस इज टू हिंदूज, जस्ट एज मक्का इज टू मुस्लिम्स, सो इज पुणा टू ऑल पॉलिटिशियन्स इन इंडिया. आणि वाक्य म्हणून त्यांनी टाळ्या घेतल्या होत्या. तर पुणे हे ज्यावेळेला खरोखर राजकीय वारांची होती आणि पुण्यामध्ये गोखले आणि टिळक यांच्या अधिवासानं पुणे हे फार पवित्र शहर झालं होतं. संबंध पुण्याचं राजकारण, भारताचं राजकारण पुण्यात घडत होतं. आपल्याला हे माहीत नसेल, 1862 साली पुणे हे हिंदुस्थानची राजधानी करण्याचा कल्पना निघाली होती. पण हल्लीचं जे गणेश खिंड आहे, जिथं हल्ली गव्हर्नरचा बंगला आहे किंवा आता पुणे विद्यापीठ आहे, तो संबंध भाग त्या ठिकाणी व्हायसरॉयने घेतला होता. एवढं पुण्याचं महत्त्व होतं की ह्या देशाची राजधानी देशाच्या मधोमध पाहिजे, एक अति उत्तरेला किंवा अतिदक्षिणेला असता कामार आहे. तर पुण्याला हे पहिल्यापासून महत्त्व, न्यायमूर्ती रानडे यांच्यापेक्षा मोठा माणूस या भारतावर काही झालाच नाही की ज्यांनी काँग्रेस स्थापन केली, एवढा मोठा माणूस न्यायमूर्ती रानड्यासारखा की ज्यांनी काँग्रेस स्थापन केली. लक्षात ठेवा, ज्यांचे शिष्य गोखले, गोखल्यांचे शिष्य गांधी आणि गांधींचे शिष्य नेहरू, म्हणजे रानडे हे नेहरूंचे पणजोबा गुरु होते असं म्हणता येईल. त्या देशामध्ये ज्या ज्या काही नवीन गोष्टी आल्या त्याचा उगम पुण्याला झाला. अशा पुणे शहरामध्ये त्या काळात जन्माला येणं हे एक प्रकारचं मी भाग्य समजतो, कारण त्यावेळेला सगळी फार मोठी माणसी, प्रत्येक प्रांतामध्ये मोठी माणसं होती. राजकारणामध्ये टिळक दुखते तुरुंगात गेले होते, तर टिळकांचं चरित्र गाणं, टिळकांच्या आठवणी एकमेकाला सांगणं, यामध्ये एक प्रकारचं जे सोरटं सुख वाटत होतं त्याची अजून आठवण होते. सावरकर 3 काळेपणाच्या शिक्षावर गेले होते, रात्री दार बंद करून सावरकराविषयी बोलायचं, थांबते पुणेकरांचं व्यसन द्यायला झालं. शिवरामपंत परांजपेंचे नव्या काळातले अग्रलेख काळ नाव त्यांचं पत्र होतं, तर शिवरामपंतांचे अग्रलेख, शिवरामपंतांका मराठी भाषा काव्यमय अलंकारिक लिहिणारा लेखकच होऊन गेला नाही, ज्याला मी स्वातंत्र्याचे महाकवी म्हटलं. त्यांचे अग्रलेख मिळवायचे आणि ते पाठ करायचे. मराठी भाषा हे उगीच येत नाही, ती पाठ करावी लागते. टिळकांचे अग्रलेख, शिवरामपंतांचे अग्रलेख, असे सर्व आम्ही आम्हाला नाच झाला. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही मोठे बुद्धिवान नव्हतो, पण माझी बुद्धीची व्याख्या ही आहे, सोपी व्याख्या आहे, ज्याची स्मरणशक्ती चांगली तो बुद्धिमान मनुष्य, ज्याला आठवत आहे त्याची बुद्धी चांगली. म्हणून आम्ही आपला पाठ करायचं आणि म्हणून दाखवायचं, नकल करायची, अनुकरण करायचं. टिळकांची व्याख्या नंतर की मी पुढं पुष्कळच ऐकली, अगदी जवळून ऐकली, इतकी जवळून ऐकली येतात टिळकांच्या उपरण्याला मी हात लावला होता. म्हणा असूया, तेवढा तरी आपल्या एवढ्या महापुरुषाला टिळकांचं सर्व कर्तृत्व आणि चरित्र अगदी जवळून पाहिलं. शेवटी इथं त्यांचं देहावसान झालं, त्यावेळी देखील मी इथं होतो, एनएलबीला विद्यार्थी होतो, त्यावेळी मी इथं होतो. त्याचं सगळं पाहिलंय प्रत्येक क्षेत्रामध्ये, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, तात्यासाहेब केळकर, अच्युतराव कोलटकर, गडकरी, ठोंबरे, सगळे मोठे मोठे लोक त्या ठिकाणी होते. अहो यांचं नुसतं ऐकणं आणि लक्षात ठेवणं हे केवढं शिक्षण होतं. कोट्या करणं किंवा हे करणं, आम्ही जे बोलतो किंवा एखादी कोटी करतो ती काय आमची असते थोडीच? केव्हा ना केव्हा तरी कुणी कुठेतरी केलेली असते, तुम्हाला माहीत नसते म्हणून तुम्ही म्हणता की आमची कोटी आहे. पण असला चोराचोरीचा धंदा आमचा चाललेलाच असतो. गडकऱ्यांचं नाम माझी ओळख होणं हे मी माझं भाग्य समजतो. गडकरी जर मला आयुष्यात भेटले असते तर माझ्यातून काही झालं नसतं. उत्तम मराठी भाषा कशी लिहावी, काव्य कसं लिहावं, नाटक कसं लिहावं, मला नाटकाचा भयंकर शोक, कारण पुन्हा नाटकाचा आमची जी शाळा होती त्या शाळेमध्ये उत्तम नाटक आम्ही करीत असतो दरवर्षी. बालगंधर्व आमच्या शाळेत होते,
सवाई गंधर्वाचा आमचा संबंध होता आमच्या शाळेचा, आणि त्याला नटे मोठे होते, चांगले होते. गणपतराव जोशी आम्ही पाहिले, कुणी पाहिले नाहीत. त्यामुळं चांगले नाटककार पाहिले, चांगले नट पाहिले. बालगंधर्व त्यावेळेला त्यांचं गाणं ऐकण्यासारखं होतं. 1912 साली बालगंधर्व प्रथम पाहिलं. त्यांचं सौंदर्य आणखी, त्यांचा अभिनय आणि त्यांचं माधुर्य अप्रतिम, वर्णनच नाही करता येत. आता जो कोणी सांगितलं तर खरं वाटणार नाही मला. असे मोठे नट नट त्यावेळेला होते. तेव्हा यांचं अनुकरण करणं, यांच्यासारखं आपल्याला आलं पाहिजे, ही महत्वाकांक्षा माणसानं धरली पाहिजे. यांनी सांगितलं की तरुणांना काही आदर्श द्यावा. हल्लीचे तरुण का आहे वाचित नाही, त्याला काही येतच नाही. ज्याला पाहिजे ते माझ्या घरी यावं. मी 24 तास वाचित असतो. माझ्या अजून पुस्तकाचा संग्रह इतका सुंदर आहे की माझ्या धंद्याला लागणारी सगळी पुस्तकं माझ्या आहेत. मला बाहेर जावं लागत नाही. पण मला पुस्तक मागायला आलं तर म्हणून पुस्तक मागू नको, बाकी वाटत नाही मला. अहो धाव्या जाऊ वस्ताला मागण्या वेगळ्याच प्रकार आहे. मग आम्ही करायचं काय? अहो वाचन ही मेहनत आहे लेखकाची. काय स्फूर्ती येते काय लेखकांना? काय स्फूर्ती नव्हतं काय? वाचायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, हिंडायला पाहिजे, अवलोकन करायला पाहिजे. काय फुकट काही येत नाही. गडकरी जर भेटले असते तर विनोद माझ्या जन्मात नसतो साचला. कारण गडकरी म्हणजे विनोदाची मूर्ती. गडकरी जसं लिहित तसंच ते बोलत. एकदा गडकरीने मी बसलो होतो इथं, ते ग्रस्त आला आणि त्यांनी भांडायला लागला. तर भांडा म्हणतो ते भांडा गेला विकू मला. तर तो ग्रस्त उठला. तर तुमच्या सारख्या मूर्ख माणसाची यापुढे कधी बोलायचं नाही. गडकरी म्हणजे तशी प्रतिज्ञा मी अजून केली नाही, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. सर विनोदाची गंमत आहे की ताबडतो व्हायला पाहिजे. बॉल आला की मारला पाहिजे ठेवला. याचं सोमवारी विनोद केला आणि मंगळवारी उत्तर झाले. अतिशय बुद्धिमान मनुष्य. आता महाराष्ट्रात होऊनच गेला ना. हे गडकऱ्यांचं महत्व मला त्या कळ. एकदा अच्युतराव कोलरकर येणार घरी. गडकऱ्यांचा जिना फार अरुंद आहे. म्हणजे केवळ मोहम्मद अली जिनाच, आमचे मित्र म्हणतात त्याप्रमाणे मोहम्मद अली जिनाच जाऊ शकतील त्या जिन्यात, इतका अरुंद. तेव्हा खालून कोलरकर अच्युतराव, वरती गडकरी होते. ते वरून ओरडले गडकरी कोलरकरांना की जरा जपून या, जिना अरुंद आहे. तेव्हा खालून कोलरकर ओरडले, नॅरो इज द वे दॅट लीड्स टू हेवन. नॅरो इज द वे दॅट लीड्स टू हेवन. की स्वर्गाला जाण्याचा जिना अरुंद असतो. गडकरी काय बोलले, कोलरकर आले अच्युतराव बसले आणि मग गडकरी म्हणले नाव इट इज हेवन. त्यांचा भाऊ होता मंजुवाळ म्हणून. त्यांच्या उशाखाली कुठं विंचू सापडला कुणी सांगितलं. रात्री काळ मंजूच्या डोक्याखाली विंचू सापडला. गडकरी ताबडतो बोलले बरोबर आहे म्हणजे दगडाखाली विंचू सापडला. एकदा लकडी पुलाकडून चाललो होतो पुण्याच्या. तर तिथं पूर्वी पुण्याला 3 गॅसच्या बत्त्या होत्या. त्याच्यावर 1 गॅसची होती तिथं होती आणि पलीकडे एक मिंजडीचा कंदील होता. तर माझं लक्षात होतं म्हणून मास्तर ही तर गॅसची बत्ती नाही, इकडे मिंजडीचा कंदील कसा होता. गडकरी म्हणते बरोबर आहे. तो गॅसचा ती गॅसची बत्ती लागली की नाही ते पाहायला मिंजडीचा कंदील आहे. गडकरी हे राजकारणामध्ये लिबरल, ज्याला मवाळ म्हणतोय तसे होते. तर ते जहाल लोक जे असायचे टिळकपंथीय ते शिवाय त्याची फरून गोळायला. आणि गडकरींना अभिमान रांगला परंपरेचा भयंकर. तर रांगला परंपरेचे मिश्र म्हणतो अशा बिरदार होत्या. तर ते सारखे म्हणायचे शिवायचे जहाल लोक काय कसं मिशनचे आकडे आहेत मिशाचे. ते करतं म्हणजे काय तुमच्या रांगला मिळते सगळे मिशाचे आकडे आहेत. तर त्यांनी सरळ सांगितलं गडकरी विचार का म्हणलं हे आकडे टोचल्याची तक्रार तुमच्या घरातून आली आहे काय. असे गडकरी अतिशय हजर जबाबी बुद्धिमान म्हणजे बुद्धी म्हणजे जसा एखादा वाचताना असतो सारवान
असा वेगाने चालला का आणि मोठे भाविक अशा ग्रस्त होते. कुशाला नेहमी शंकर पार्वती यांच्या तजवी असायच्या आणि त्यांनी आम्हाला बोलतो भाषा कशी करायची. तुकाराम तुकाराम वाचा, ज्ञानेश्वर वाचा, नामदेव वाचा, लावण्या वाचा, असं सांगणारा कोणीतरी गुरु भेटला पाहिजे. अलीकडच्या मुलांना कोणा गुरुच नाही मिळाला गेलो, सगळे बन चुके राहायचं आणि होऊन चुकलो आपण. आमचं काही नाही, आम्हाला काय शिकायचं, तर शिकायला पाहिजे. ज्याला लेखक व्हायचं आहे त्याने अभ्यास केला पाहिजे, मराठी वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, तो आम्हाला त्यामुळं मिळाला. सगळ्यात विनोद कोणाकडे येणं, बाकीची गोष्ट समाज समान जमेल. विनोद कसा काय जमायचा, हसवायचं कसं काय लोकांना, इथं सगळी अडचण आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण नेहमी बहुश्रुतपणा ठेवला पाहिजे. लोक काय बोलतात, कोण कुठं असतं, का असतं, कशाने असतं, हे पाहिलं पाहिजे. बार काही लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला आपोआप कळायला लागतं. मग विनोद कुठल्या गल्लीत राहतो हे तुम्हाला कळतं. मग तुम्ही त्या गल्लीत गेला म्हणजे सगळी विनोदी मंडळी तुम्हाला भेटायला लागतं सगळी. पण ते कळायला पाहिजे, सांगणारा मनुष्य पाहिजे. गडकरांनी मार्च मला केव्हा सांगितलं, मार्च वेन मोदीवर त्याच वेळा नावं सांगितलं 1915 16 असे सगळे आम्ही वाचून काढले. त्यावर कळो न कळो काय असेल, तर गडकरांनी जर मार्गदर्शन केलं नसतं तर मी काही लेखक झालो नसतो, की जे मी काही लिहू शकलो ते काही मी लिहू शकलो नसतो असं मला वाटतं. आणि विनोद जर मला मुळे आलाही नसतं, आमच्या पुण्यामध्ये विनोदी पात्र फार असायची, पण त्यांचं अवलोकन करायचं, कोण चालतो कसा, बोलतो कसा, हसतो कसा, हे सगळं बारकाईनं पाहायचं. कोण ढापा कशा मारतो वगैरे वगैरे. आणि हा नाद मी पुढे चालू ठेवला. आणि माझी मला अभिमान आहे की मी विनोदाचं तत्वज्ञानाचं शास्त्राचा जेवढा अभ्यास केला तेवढा मला अजून भेटला नाही. मी सवन चर्चिल, सवन अब्राहम लिंकन सबंध वाचून काढलाय. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी विनोदाची सुरुवात केली आहे, विनोदाचं उन्हामध्ये भर घातलेली आहे, असे जे जे म्हणून लेखक होऊन गेले त्या लेखकांचं वाक्य वाक्य मला माहीत आहे. तुम्ही माझ्याकडे या दोन दोन तास तुम्हाला ऐकून हसून जोडे एवढा माझा दावा आहे. जगातला म्हणजे अमेरिकन विनोदाचा पहिला प्रणेता म्हणजे अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन जो 16वा अध्यक्ष होता अमेरिकेचा, त्याचा मी सगळं तुम्हाला हे सांगत नाही. नंतर दुसरा चर्चिल. जगात जे जे महापुरुष झाले ते नेहमी विनोदी होते. हे फक्त मला वगळून मी सांगतो. और टिळक देखील तुम्हाला वाटतं, टिळकांचा एक विनोद जर तुम्हाला सांगितला तुम्ही मला की असा टिळक बोलले. इथं खटला चालू होता हायकोर्टामध्ये, त्या शिक्षा आली त्यांना 6 वर्षाच्या, तेव्हा मोठा खटला राजद्रोहाचा. त्या टिळकांच्या बाजूला जी काही मंडळी होती त्यांना असं वाटलं की टिळकांनी पुष्कळ वकील द्यावे, बेळगावचे वेळवी द्यावेत, साताचे दादाचे करंदीकर द्यावेत, नंतर नागपूरचे अमुक द्यावेत, खापर्डे द्यावेत, असे सगळे 10-12 असे वकील उभे करायचे. म्हणजे सरकार घाबरू नये. टिळकांचं म्हणणं असं होतं की एक फक्त जीना आहे, त्यावर जीना हे टिळकांचे भक्त होते. पाकिस्तानवाले कायदे आजम जीना, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे टिळकांचे अतिशय कट्टर भक्त होते. तर टिळकांची अशी इच्छा होती की त्यांना द्यायचं आपण एकच, तर तो कोणी नाही नाही 10-12 वकील पाहिजे. तर टिळकांनी मग त्यांना एक विनोदी गोष्ट सांगितली, तेवढे तुम्हाला एखाद्या 15 वर्षाच्या मुलीला जर 20 वर्षाचा नवरा आणायला सांगितला तर तुम्ही 10 वर्षाची 2 पोरं घेऊन या. तेथे पाहिजे जाती चेहऱ्या कपाळाचे काय काम. आता हा विनोद मी केला म्हणतील लो म्हटलं हे करणार असं करत, पण ठिकाणी केला असं सांगितलं तुम्हाला शक्य वाटेल. पण जो कोणी मोठा मनुष्य आहे त्याचं एखादरी विनोदी वाक्य आहे काय याची चौकशी करीचा. ते सापडलं नाही तर खुशाल सांगा हा काही मोठा मनुष्य नाही. मी नावं घेऊन काही टीका करत नाही, पण मला वेळ मी करीन. चर्चिल माझा अतिशय आवडता लेखक जर कोणी असेल चर्चिल, चर्चिलची सारी पुस्तकं माझं आहे. चर्चिलसारखा हजर जबाबी मनुष्य इतका विनोदी मनुष्य जगात होऊन गेला नाही दुसरा. हे मी अतिशय दिन बोलत असेल म्हणाल, पण या क्षणाला तेच बोलणं युक्त आहे. चर्चिल अमेरिकेला उतरला होता, अमेरिकेमध्ये आणि व्हाईट हाऊसमध्ये, तर आंघोळ करून तो नागवानी आता दिवाणखान्यात आला. त्याला नागवानी आंघोळ करायची फार असतात ती, प्रत्येक युरोपियन माणसाला असते ती. तर आताच आपला आंग कुसत कुसत आला.
दिवाणखान्यामध्ये. तितक्या रुझवेट अध्यक्ष रुझवेट अमेरिकेच्या आतमध्ये आले म्हणजे पंचायती प्रसंग. अमेरिकेचा अध्यक्ष हे नागवे तर चर्चिल एकदम ओरडला, इंग्लंड हॅज गॉट नथिंग टू हाईड फ्रॉम अमेरिका. नंतर बर्नर्ड शॉ मोठा विरोधी अतिशय पण खवचट, तर बर्नर्ड शॉचं पहिलं नाटक होतं म्हणून त्यांनी दोन पासेस पाठवले चर्चिलला. त्यात लिहिलं, टुमॉरो द फर्स्ट परफॉर्मन्स ऑफ माय प्ले इज गोइंग टू टेक प्लेस, सो आय एम सेंडिंग यू टू पासेस, वन फॉर यू डॅश अँड वन फॉर युअर फ्रेंड इफ देर इज एनी. एक पास तुमच्या मित्राला देतो जर कुणी मित्र असला तर. त्याच्यानं उत्तर दिलं की टुमॉरो आय गॉट नो टाईम बट यू कॅन सेंड इट ऑन सम अदर डे, वन फॉर मी वन फॉर माय फ्रेंड फॉर युअर सेकंड परफॉर्मन्स इफ देर इज एनी. अशा चर्चिलच्या विरोधाच्या कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगताय अतिशय. चर्चिलला पार्लमेंटमध्ये बायका आवडत असत. तेव्हा ती एक बाई नावाला आठवत नाही, ती निवडून आली पार्लमेंटमध्ये, मिस ऍस्टर ती आली निवडून. चर्चिल असा बसला होता पास, तर ती बाई मोठी खवचट होती, ती आली जवळ त्याच्या. वाट यू मेक फेस लाईक दॅट, असं का बघतो माझ्याकडं. थोडा आय डोंट लाईक लेडीज इन द पार्लमेंट, आय फील एज इफ अ लेडी हॅज एंटर्ड माय बाथरूम. ती खवचट ती म्हणजे इवन इफ आय एंटर युअर बाथरूम आय वुड नॉट लुक ॲट युअर फेस. पुढं ते त्याची फार दोस्ती झाली. त्याच्याशी जो असा कॉफी पीत बसला होता त्याची, तर ती बाई अशी मिस असतं आली जवळ, पण आर ड्रिंकिंग लिटल कॉफी, ओह यू आर ड्रिंकिंग कॉफी, इफ आय हॅड बीन युअर वाईफ आय वुड पुट पॉयझन इन युअर कॉफी. आणि पाहिलं त्याकडं, and if you had been my wife I would have taken it. असे विनोदाचे चमत्कार एवढे आहेत, याचा अभ्यास केला तर येणार कसं तुम्हाला, काय केलं म्हणजे विनोद होतो, कशामुळे विनोद होतो. या चर्चिलनं विनोदाची एवढी सोपी व्याख्या केली, एकूणी वाचलीच नाही व्याख्या ती. ह्युमर इज बेस्ड अपॉन वॉट इज अँड वॉट ऑट टू बी, साधी व्याख्या. काय आहे आणि काय असावं यातल्या फरकावर विनोद असतो. म्हणजे बघा, एखादा मुलगा जगता असतो माधव मनोहर सरकार, आपल्याला वाटतं की त्याचं नाव चाफेकडी सरकार असावं, पण ते तर काही नसतं. तेव्हा काय असावं आणि काय आहे यातल्या फरकावर विनोद. ते एक माप ठरलेलं आहे, माणसाने इतकंच उंच असलं पाहिजे, इतकं जाड असलं पाहिजे, असंच रंगाचं असलं पाहिजे, हे आपली मापं ठरलेली आहे सगळी. त्या मापात कुठंही काही कमीपणा पडला की हाशा निर्माण झाला, त्याही लक्षात ठेव. ह्युमन इज बेस्ड अपॉन व्हॉट इज अँड व्हॉट ऑट टू बी, असा ते विनोदचा पुष्कळ विचार केलेला आहे लोकांनी. हे विनोद हा संबंध जगाच्या दुःखावर अवलंबून आहे. असं जगामध्ये अज्ञान भयंकर आहे, मूर्खपणा तर भयंकर बसला. सगळ्या विनोदाची उभारणी मूर्खपणा झालेली आहे. आता करायचं काय, मूर्खपणा पाहून काय डोकं आपण घ्यायचं. अज्ञान, मूर्खपणा, अतिशयोक्ती, अतिशयोक्ती देखील थापाने, त्याच्यात थापा निघाल्यात. ते मामावर्गाचं आम्ही गोड सांगतो, मामा मामांची मामा हे पोस्ट मास्टर होते आपल्या ठाऊक असेल, तर ते तिला गोड सांगवते आम्हाला. त्यामुळे आमच्या संगमेश्वरला ते नाकात बोलायचे, त्यामुळे वाघ फाट वाघ भयंकर वाघ, दोन पोस मात्र त्यांनी खाल्ले, दोन पोस मात्र त्यांनी खाल्ले.
तर मी सरकारकडे अर्ज केला की मी जायला तिकडे तयार आहे. त्यापुढे सरकारने माझी नेमणूक केली, माझी बदली झाली तिकडं. गेलो मी संगमेश्वरला, वाहन आकळलं की वरेडकर आला. वा कसला येतो दादा, 2 महिने झाले वा काही आला नाही. पळाला वा मग म्हणलं मामा पुढं काय पुढा सांगला. एक दिवशी म्हणले मी शौचालय आलो होतो मागल्या वेळाने, तर विहीर होती, विहिरी पशी भला एक मोठा वाघ बसेल. अरे च्या शेवटी आला, शेवटी आला. मग मग पुढं काय केलं, काय करतो मी, बादली घेतली पाण्याची मारली त्याचं तोंडात, सगळ्यांना भिजला गेला वाघ पडून. तर मी म्हणालो मामा अगदी बरोबर आहे, का तुम्हाला आहे ना, पण आम्ही शेजारी राहत होतो. तो वाघ तुमच्याकडून गेला तो आमच्याकडे आला. आला आम्ही तापसून पाहिला, ते मिशा सगळ्या आम्हाला ओल्या लागल्या, तेव्हा तुम्ही पाणी मारलं असलं पाहिजे. इंग्लिश विनोद हा पुष्कळचा मूर्खपणावर आधारलेला आहे. माणसाच्या मूर्खपणे थट्टा करायची. मार्क ट्वेनने एक गोष्ट सांगितलेली आहे की अशीच एक बाई होती, त्यांच्या घरात एक लहान मुलाचं चित्र होतं. त्या एक ग्रस्त गेला, म्हणे कोणाचं चित्र आहे? तिकडे माझ्या मुलाचं. असा कुठं आहे तो? तो वारला, पण तो गंमत अशी आहे की मला ठाऊक नाही तो मेला का दुसरा मेला. म्हणजे काय म्हणे? नाही म्हणे मला जुळं होतं झालं होतं. तर एक दिवशी मी सगळी आंघोळ घालतो त्यांना, तर आंघोळ घालता घालता भात त्यामध्ये ते एक पोरगं बुडून मेल. तर मला ठाऊक नाही त्या पहिलं धुळ होतं, धुळ्यातलं एक मेलं का दुसरं मेलं? तर दुसरा आहे तिकडं, तो मेला का आता हा मेला? हे काही मला ठाऊक नाही. साधी गोष्ट असते. त्या पुष्कळ वेळेला उत्तर द्यायची प्रतिपक्षाला, म्हणजे विनोदाचा फार उपयोग होतो. आम्ही ज्याला वाङ्मयातली अहिंसा म्हणतो, हा संबंध अभ्यास त्याला कारण गडकरी झाले. राजकारणात देखील तो उपयोग पडतो. राजकारणात काय कमी नाही, आम्ही तुरुंगात गेलो तरी हाच आमचा उद्योग चालायचा, एकमेकाला हसवायचं. आणि मी असं म्हणतो की दीर्घजीवनाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे हसणं. जो खूप हसतो तो खूप जगतो, हे साधं तत्व आहे. आता त्याचा वैद्यकीय गोष्ट येणारी आहे की तुम्ही काही अनुवंशिक गोष्टी असतात, 50% अनुवंशिक गोष्टी असतात, 50% तुमच्या स्वतःवर अवलंबून असतं. परंतु बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा असतात की मनाला चिंता न लावून घेताना हसणं, विसरून जाणं सगळं. जसं कबुतरावरच्या अंगावर पाणी पडलं की ते फडफड करतं, पाणी सगळं उडून जातं. तसं मनावर चिंतेचे शिंदोडे पडले की ते जरा हसलं की पार उडून जातं, का आईने पुन्हा आपले मोकळे. तर ज्याला पुष्कळ जगायचं आहे त्याने पुष्कळ हसायला शिकायला पाहिजे. हे तत्व खरं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं माझ्या दीर्घजीवनाच्या मुळे हे तत्व आहे की मी खूप हस. रोज मला एखादी नवीन गोष्ट कळली विनोदी, म्हणजे मला अतिशय आनंद होतो. तर माझ्याकडे त्याला भेटायला त्यांनी एक विनोदी गोष्ट घेऊन माझ्याकडे आहो, काहीतरी गमत्यावर कुठेही घडलेली असावी फार मऊज वाटते. व्यवहारामध्ये इतक्या गोष्टी असतात, माणसं अशी चमत्कारिक असतात. विनोद खरा विनोद इतका उतरता येतो आपला, तितका काल्पनिक विनोदही करता येतो. मला कल्पनेला लिहिता येत नाही. माझ्या नाटकामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी हे त्या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत. पुष्कळशा ही माणसं मी पाहिलेली आहेत प्रत्यक्ष, आणि म्हणून ती जास्त परिणामकारी होतात. परिणामकारक वाङ्मय जेव्हा प्रत्यक्ष वस्तुस्थितीतून आपण घेतो तेव्हा ते जास्ती परिणामकारक होतं असा माझा आहे. वाचनाने त्याला परिपोष्ट करायचा असतो, परंतु मूळ जी गोष्ट आहे ती प्रत्यक्ष व्यवहारामध्ये संसारामध्ये वागून त्या गोष्टी घ्यायच्या असतात. तर माझ्या समज माझ्या वाङ्मयामध्ये वगैरे बोलायला वेळ नाही, पण ह्या माझ्या गोष्टी मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यामधून जी ज्या माझ्या व्यक्ती आल्या त्या व्यक्तीवरून मी घेतलेल्या आहे. प्रत्येक नाटकात उदाहरणार्थ की करुणा घेतली आहे, विश्राम घेतलेला आहे, खरी माणसं आहे सगळी. किंवा आता यांनी सांगितलं औंधचे महाराज, तर औंधचे महाराज तर पुण्याला आले होते. ते काय बोलले इथं बायकापुढे मला सांगता येणार नाही. म्हणजे औंधचे महाराज काय बोलले हे तुम्हाला ते सांगता येणार नाही, मग सांगतो. पण एकंदर सांगताना काही प्रत्येक महाराष्ट्राची चमत्कारिक माणसं फार आहेत. फार महाराष्ट्र चमत्कारिक माणसाचा देश आहे. मग वामन बाजी रुईकर नावाचे एक माणसं एक ग्रस्त होऊन गेले. ते लवण मीठ काही खोकलाला मीठ, पोट दुखतं मीठ, शौचालय लागली मीठ, परीक्षेत पास व्हायचं मीठ, इतकं मिठाचं वेळ ना की शेवटी ते स्वामी लवणानंद झाले. लवण म्हणजे मीठ.
आणि त्यांनी शेवटी मिठामध्ये स्वतःला पुरून घेतलं मेल्यानं. अशी म्हणली बा पूर्णान्न भागवत होते पुढं पूर्णान्न. काही पाकळाच्या निवडायचं काही संबंध शिरवायचं खाऊन टाकले. तसे अहंकार होते. आता साष्टानमस्कार हा एक व्यायामाचा प्रकार म्हणून चांगला त्याला कोण नाव ठेवतो. पण काही झालं की नमस्कार स्वराज्य कशाने मिळेल साष्टा नमस्कार. परिषद पास व्हायचं आहे साष्टा नमस्कार. सगळ्या साष्टा नमस्कार. प्रेम करायचं यशस्वी होत निघाला साष्टा नमस्कार. आणि खरंच आहे प्रेयसीला साष्टा नमस्कार घातल्याची ती ती तरी कशी वशवणार. तर मला भेटले होते महाबळेश्वरला ते हा हो म्हणे तुम्ही आमची थटला केली असं समजलं म्हणे महाराज आपली नाही ते मिरज कर म्हणलं त्यांचा अफळ उपळ आहे म्हणे तो मिरज कर त्याच्या आणि पोट होता आमचं बघा असं दाखवलं म्हणे आता कुठपर्यंत उचलतो साजरा कोण आठवा तेव्हा अशी म्हणणी महाराजा म्हणजे पुढे करून गेली प्रत्येक पाहून सगळं उचललेलं आहे त्या गोष्टी. तेव्हा वाङ्मयामध्ये मला जी लोकप्रिय थोडी मिळाली ती माझ्या विनोदा म्हणून मिळाली आणि ह्या विनोदाचा उगम मला गडकरांच्या गुरुत्वाकडे मी लावतो आणि त्यानंतर मी स्वतः जो अभ्यास केला त्याकडे करतो. आणि तुम्ही मागे सांगितलं तुरुंगामध्ये असताना देखील आम्ही इथं ठाणे तुरुंगात होतो तर आमच्यावर परोळकर होते शामराव परोळकर कम्युनिस्ट. तर ते मला सांगवते की फाशी जाणाऱ्या जाण्यापूर्वी माणसाची परिस्थिती काय असते मनाची. त्यामुळे एक मनुष्य माझ्या शेजारी फाशी जाणार होता तो म्हणजे सकाळी उठला आणि दंड गाडीत बसला सर जोर गाडीत त्याने विचारलं काय बा जोर काढतो. नाही नाही म्हणजे आता मेल्यानंतर तिकडे जोर काढायला कुठून संधी मिळणार म्हणून जोर काढून घेतो पहिलवान होतो तो. तसंच आमच्याकडे डॉक्टर होते चमत्कारी डॉक्टर होते. काही झालं काही काळजी करू नका मलाही असं होतंय मला असं होत कुठे डोकं दुखतं काय काळजी करू नका मला असं होत. काल डॉक्टर सकाळी दोन सुद्धा होते काय काळजी नका मलाही बरोबर होती शेवटी आमच्याकडे एक बाई होती कैदीवाली ती म्हणे मला पाळीच्या वेळेला पोटात दुखतं काय काळजी करू मलाही तसं होतो. म्हणजे माणसं व्यवहार अगदी खरी गोष्ट आहे यात एक शब्दाचं हे नाही पण व्यवहारामध्ये माणसं कशी चमत्कारिक असतात याचा नमुना आहे. असा विनोद वाटेल का तो नाटकाच्या सृष्टीत देखील सापडतो नाटकाच्या सृष्टीपासून तुरुंगाच्या सृष्टीपर्यंत देखील. आता मला शंकर गाणेकर जो गोष्टी सांगत होता मला नाटकाची आठवण आली त्या राजापूरकर नाटक मंडळीमध्ये असं असे की कुणी हे टाकलं जोडा किंवा बूट टाकलं तर लागेल आजमध्ये परत यायचं जास्ती तानामारच्या भांगडी पडायचं तर एक नट असंच गात होता आणि अजून जोडायचं होतं बाहेर प्रेक्षकांना तर आतून सांगता की अरे आज ये पण नाही म्हटलं डाव्या पायाच्या जोडे सगळ्या आहेत उजव्या पायाच्या जोड्याची वाट पाहतो मी म्हणजे फुल सेट येईल. त्या व्याख्यानामध्ये प्रचारामध्ये विनोदाचा फार मोठा उपयोग आहे आणि ह्या विनोदाची वृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढावी विनोदाचा प्रचार मोठ्या प्रमाणावर व्हावा असं साहजिकच माझ्या मला मनापासून वाटतं की त्या मानाने विनोदी लेख तिथे आमचे काणेकर यांचं काव्य मागाशी त्यांनी माझ्या काव्याची स्तुती केली पण त्यांनी ते उत्तम विनोदी विडंब काव्य म्हणजे माझ्या नंतर म्हणायचं होतं पण झेंडूच्या फुलापेक्षाही काही बाबतीमध्ये त्यांनी एका कवितेमध्ये मला त्यांनी चांगला पराभव माझा केलेला आहे की त्या बेगम यानं शिवाजी महाराजाला प्रेमपत्र दिले आणि त्या संबंध उर्दू शब्द वापरले तर शिवाजी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की तू मला प्रेमपत्रात लिहिलेस हे सगळे उर्दू शब्द पण बरोबर फारशी मराठी कोष्ट मला पाठवून दे पण त्याचा अर्थ मला कळेल. एका चार ओळीमध्ये त्यांनी माधवराव पटवर्धन अतिशय सुंदर टीका केलेली असो. दुसरा भाग असा वाङ्मयाचा समीकरण मराठी भाषा वाङ्मय आता मराठी भाषा मी सोपी लिहितो याचा मी शिक्षक होतो म्हणून मी शिक्षक नसतो तर इतकी सोपी कारण मला माझी अशी इच्छा की लोकांना कळलं पाहिजे मी काय बोलतो हे लोकांना कळलं पाहिजे ते जास्तीत जास्त सोपं पाहिजे. पण माझ्या पुढं मी तीन किंवा चार वर्षात पोरग अशी गोष्ट गृहित धरतो आणि मग मी बोलायला सुरुवात करतो. मोठ्या माणसापुढे बोलत नाही की ह्या जगतीतलावर मनुष्य प्राणी अवतीर्ण झाल्यापासून आणि अध्यात्मशास्त्रात अधिभूतशास्त्रामध्ये जी प्रगती केली त्याचं आलोडन करताना मनामध्ये जाणार जे जे तरंग येतात कोण आहे ते लोक जांभाळ मारायला
अतिशय सोपं आणि घरगुती बोला शिकवलं पाहिजे. या बाबतीत माझे गुरु दादासाहेब खापर्डे, दादासाहेब खापर्डे नावाचे टिळकांचे मित्र होऊन गेले. ते उभे राहिले म्हणजे आजीबाई बसलेली आणि भोवताली पोरं बसलेत. माझा सुरत अशी म्हणजे झालं काय मगाशी निघालो आणि बळवंतराव भेटले इथं आणि बळवंतराव असं मला म्हणाले म्हणजे एकदम वातावरणामध्ये बदल होतो आणि घरगुती वातावरण निर्माण होतो. ते घरगुती वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. उगीच आरडाओरडा करून की कठोर शब्द कठीण शब्द वापरून काही प्रेक्षकावर किंवा श्रोत्यावर परिणाम होतो असं मुळेच नाही. सोपी भाषाची पाहिजे, मराठी भाषा पाहिजे. त्या इंग्रजीच्यामुळे लोकांना कळत नाही आपण मराठी अन्य भाषा देतो. उदाहरणार्थ एक माझं आठवण सांगतो की मी माझ्या मराठीमध्ये पॅसिव्ह व्हॉइस कधी लिहित नाही. इट वॉज डन, असं केलं गेलं, हे काम केलं गेलं, हे सांगितलं गेलं असा प्रयोग माझ्या सबंध वाङ्मयात तुम्हाला सापडायचा. की माट्याने माझ्या गोष्ट दाखवत आली की अरे तुम्ही आधी अखरं मराठी लिहिता म्हणून कशा तुझ्या हा पॅसिव्ह व्हॉइस नाही. नाटकात देखील मराठी लिहिताना कुठला शब्द कुठं वापरायचा येतो तर तंत्र ठरलं आहे आमचं. उदाहरणार्थ की ज्या शब्दावर जोर द्यायचा तो शब्द शेवटी यायला पाहिजे. एक साधं सांगतो लोक, उदाहरणार्थ माझ्या वंदे भारतामध्ये तो एक म्हणतो भीमाशंकर काय कोणतो ते ठिकाणा बळवंतराव की बळवंतरांच्या वाड्यामध्ये माझ्या वाचून सुपारीचं खांड फुटत नसे असं म्हणजे श्रीकांतजीने आपली सलगी असं सिद्ध करण्यासाठी बळवंतरावच्या वाड्यामध्ये श्रीकांतच्या वाड्यामध्ये माझ्या वाचून सुपारीचं खांड फुटत नसे. तर पहिलं वाक्य मी असं लिहिलं होतं की तुमच्यासारखा धोंडा श्रीकांना दगड फोडायला हवाच होता. तर यातला मुख्य शब्द धोंडा आहे, मुख्य शब्द धोंडा आहे. तर धोंडा हा शब्द शिवटी आला पाहिजे प्रथम येता कामाने. पण श्रीकांना सुपारी फोडायला तुमच्यासारखा धोंडा हवा होता, धोंडा शब्द शिवटी आला केलं भाषा उतर. ही किल्ली आहे. कोणत्याही कोणतंही वाक्य कोणताही विनोद जर तुम्हाला परिणामकारक करायचा असेल तर त्याची किल्ली जी आहे ती किल्ली शिवटी आली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला प्रयोग दाखवतो एक गोष्ट. एकदा मी आघाडीतून प्रवास करत होतो, माझ्यासमोर तो बसला होता, त्याच्या मांडीवर ती बसली होती. तो अतिशय कुरूप होता, ती अतिशय सुंदर होती, तिचे गाल गुलाबी होते, तो काळा आणि त्याचे गाल बसलेले होते, सुरकुत्या तरुणावर होता. आणि तो तिचे मुखे घेत होता सारखे, सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते, तरी पटापट तो मुखे घेत होता. इतकं झालं म्हणजे लोकांना काय वाटतं बघा. तो 80 वर्षाचा होता, ती 8 वर्षाची होती, तो आजोबा होता, ती नात होती. किंवा दुसरी एक गोष्ट, मी एकदा नंदुरबारला गेलो होतो तर रात्री माझ्या डब्यामध्ये एका कुठेतरी सामान टाकलं, मी रात्री बसलो तिकडून आणि सुट्टीच्या मार्गाने येणार होतो. बसलो डब्यात झोपी गेलो, पहाटे 5:30 उठलो, बाहेर पाहायला लागलो तर स्टेशनला काही 2-4 माणसं उभी होती. ती मग माझ्याकडे हाताला लागली आणि का असं माझ्या कुणाने काय केलं, जास्त उजाडलं, जास्ती गर्दी स्टेशनावर जमली, पाहिलं माझ्या हसायला लागलं. अरे पण माझी कीर्ती गुजरातमध्ये बसरली काय म्हणून मी पाहिलं. पुन्हा गेलो आणखी जास्ती गर्दी, म्हणजे जास्त लोक हसायला लागले. म्हणून मी बाथरूममध्ये गेलो, आरशात पाहिलं, म्हणून आपला चेहरा आहे तसा जाय का काय बघायला. तर काही नाही, हा होता होता. मग पुढच्या स्टेशनावर मग फार गर्दी आली, फार लोक हसायला लागले. त्यावेळी मी खाली उतरलो आणि पाहतो होतो, मी बायकाच्या डब्याला बसलो होतो. आता ही याची गुरु केली. मी एकदम सुरुवातच तुम्हाला सांगितलं असतं की याला काय झालं, मी बायकाच्या डब्यात बसलो होतो आणि मग लोक असे हसायला लागले काय. तर जे नवलेखक असतील त्यांनाही सांगून ठेव की ज्या जो परिणामकारक दिसत परिणाम होतो त्याने ती गोष्ट मागून सांगायची, त्याची सांगायची नाही. का मागायची आमच्या दत्तमताला मी गोष्ट सांगतो, एक किर्लोस्कर कंपनीत पेंटर होता, फार पेंटर म्हणून प्रख्यात होता, तो असा नाकात बोलायचा मामावर एका सर आणि त्याला पेंटिंग शिवाय करून बाकी सगळे यायचं. तर त्याच्या कंपनीमध्ये गोखले नावाचा मनुष्य होता, ते केस पांढरे व्हायला लागले. तर तो कलप बिलप वगैरे घेत होता इकडे तिकडं. तर लोक म्हणले अरे आपल्या कंपनीत पेंटर आहे, एवढा चांगला परिणामकारक वैद्य आहे, त्याच्याकडे काय जात नेसू नाही म्हणला. बरं तर कुठे पेंटर सांगतो, पेंटर आहोत विचार सांगा. तो बाहेर हिंडतो म्हणजे जाहिराती वगैरे असं. पेंटर म्हणे त्याचा होऊ दे सांग, त्याचा होऊ दे. मग मी पाहतो त्या पण एकविशी तो गोखले कंटाळाशी बसला समोर बसला. पेंटर यांच्याकडे लक्षात येत नाही, रडवळ कशाला आला आपल्याकडं. मग काय नाही असं केलं,
काय झालं लावली औषधं मनासारखी करायला आणखी एखादं लावून टाका. आता आपण सांगा बरं, आता असं कर मला गाडी दुरुपाय नाही आणि मी आता औषध घेऊन येतो आणि उद्या परवाशी रविवार आहे हजामत करून सगळी भुवाया बिवाया पार सगळं काढून ये. बरं तू गोखले विचारा शिष्य असतो त्यांचा सकाळी संन्यासारखी हजामत करून भुवाया बिवाया करून जमत नाही सर. आणि इकडं आपले पेंटर काही औषधं साण्यावर खाईच बसले होते. मग त्यांचे एका ताटलीमध्ये घालून तसा म्हणून गोळा तयार केला. झाला तुझा चाल म्हणले बा रोटीवर बसला तर तो उघडे गरीब बिचारा जर गिराई बसतो नारा कुठला तर ते बसले ते हे बसले ते संबंध लावलं असं संबंध. आता म्हणे तू इथं बस उन्हा म्हणे आता काही वेळाने चुरचुर आहे पण ते काही तू ओढू नकोस ते बरं होईल सर. त्यामुळे पेंटर निघून गेले बाहेर रविवार होता टोपी घातली गेले कुठे भटकायला. इकडे गोखल्या 10 मिनिटाने सगळं तोंड सुचलं आणि बोंब लागला गरबात ओळायला लागला. पण पेंटर सांगितलं मोल बोंबू नको सहन कर आता सहन तरी करणार काय शिवा सगळं तोंड झालं पुढे त्याचं तिथला डॉक्टर डॉक्टरची काय आठवते ना म्हणे काय लावलंय कुणी हे माझं पण पेंटर कुठे गेले पेंटर तर बघत नाही. शेवटी मग त्याला इस्पितळात दे ससून इस्पितळामध्ये आणि पडला पेंटर 7 वाजता आले सगळी आपल्या त्या गावचेच नाही शांतपणे म्हणून आपली शिडी वाजी द्यायला टोपी बिटवची सगळी म्हणणे लावून गेली कंपनी अहो पेंटर ओ का हो का लागून गेली काय 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 झालं काय त्या गोखल्या लावलं अहो मारा टाकलं मग म्हणे बोंबल टाका सांगा बोंबला काय ना अहो ते इस्पितळ घ्या ना मग घ्यायला असेल आपण लावलं होतं काय त्याचा असा आहे. मी विचार केला केस काय करायचे म्हणजे कसे करायचे जो परीट असतो तो कपड्यावर फुल्या घालतो कपडा फाटतो पण फुली जात नाही. तर मी असा विचार केला की बिब्याचा रस काढायचा आणि जिथून केस वर येतो तिथंच तो आतमध्ये घालायचा की आतून केस आला की तोच काळावर येणार. आता आमचा प्रयोग फसला असेल मग भोंबलायला काय झालं फसला असेल प्रयोग. इंग्लंडमध्ये असे कितीतरी प्रयोग फसतात कितीतरी माणसं मारतात म्हणून काय भोंबलतो का कोणी त्याच्या या देशाला स्वराज्य मिळणार हे त्याच्यावर आणखी शक्य. आता यामध्ये बिबा शब्द महत्वाचा होता. आम्ही सुरुवात सांगितलं होतं मग काय केलं पेंटर वाळा गेलं नाही बिबे आणले पुष्कळशी म्हणजे गेला गोष्टीवर बिबाची फुलीच बसली. तर ते भाषेचे काही चमत्कार जो प्रत्यक्ष लिहितो त्याचे लक्षात येतं तर मराठी भाषा मराठी साहित्य याची सेवा की आपण केली पाहिजे. माझा तुकारामाचा व्यासंग फार मोठा आहे मी 40 वर्ष तुकारामच्या असं काही वाचित नाही. मगाजी मी त्यांनी सांगितलं काणेकरांनी परमेश्वरासंबंधी बोलतो ही माझी व्यापक कल्पना आहे ईशावास उपनिषदामध्ये जी कल्पना आहे ईशावास विदम सर्वम यत्किंच जगत त्याम जगत आणि ह्या गोष्टी मला विनोबा म्हणाल्या. माझी स्वतःची धारणा अशी की विनोबा एवढा विद्वान मनुष्य त्यांनी विचार केला जीवनाचा या जगाचा अन्य जगाचा परलोकाचा विचार केला असा विनोबासारखा दुसरा मनुष्य नाही. आणि विनोबाचं वाङ्मय आपण अगदी फार काळजीने वाचवायला पाहिजे. ईशावास उपनिषदामध्ये 18 मंत्र आहेत त्या 18 मंत्राचा अर्थ त्यांनी इतका चांगला सांगितला आहे आणि ते स्वतः त्यावर इतकं चांगलं बोलतात की ईशा वाचवण्यात मी रोज वाचतो जवळजवळ वाचतो की हे जग पूर्ण आहे ओ पूर्ण मी हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे पूर्णात पूर्ण उच्चते पूर्णस्य पूर्ण माझा आहे पूर्ण एवावशिष्यते पूर्णातून पूर्ण वजा केलं पूर्णच राहतं पूर्णात पूर्ण मिळवलं तरी पूर्ण राहतं. किंवा ही भावना मनात आल्या वाचून मनुष्याला जगामध्ये शांती मिळणार हे जग पूर्ण आहे ओम पूर्ण वदा पूर्ण विदम पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्ण माधाय पूर्णमेवावशिष्यते ही भावना आहे या जगात काही अपूर्ण नाही अशा प्रकारची ती कल्पना आहे ती म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तवी आले जे 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 का मिश्रित विठ्ठल प्रत्येक कामामध्ये तमचावर विठ्ठल टाका की मी लोकांसाठी करतो आहोत लोककल्याणासाठी करतोय समाज कल्याणासाठी करतोय असं महात विचारानं का. पुढचा संयुक्त महाराष्ट्राच्या मध्यमध्ये महाराजांनी आम्हाला धन्यवाद दिले याबद्दल महाराष्ट्र फार आभारी आहे कारण त्यांच्या पक्षाची मला भांडावं लागलं पण तो काही सगळा इतिहास मला सांगायचा हे नाही. परंतु या काळामध्ये जो अनुभव आला या काळामध्ये जो जो इतिहास घडला त्या सर्व इतिहासाचा मी साक्षीदार आहे प्रत्येक भागीदार आहे. 1946 सालापासून पहिल्यापासून हा ठराव आला बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये तिथपासून मी या चळवळीमध्ये आहे. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की शंकरराव देव वगैरे मंडळी करतील भाऊसाहेब वगैरे करतील पण ती त्या एका तत्वावर काँग्रेस सोडायला तयार मंडळी नव्हती
तेव्हा विरोधी पक्षांनीच ही चळवळ करायला पाहिजे होती असं वाटून आम्ही ती चळवळ हातामध्ये घेतली आणि तो संबंध इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि माझ्या या आत्मचरित्रामध्ये पाचव्या भागामध्ये 1 मे 1960 महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तिथपर्यंत मी आणून सोडली कथा. या सगळा भाग आहे याच्यामध्ये. मुंबईच्या बद्दलचा वाद, सीमेच्या बद्दलचा वाद, डांग उकाईच्या बद्दलचा वाद झालं, एक पक्ष समिती का झाली नाही, सगळे जेवढे जेवढे वाद गेल्या 7-8 वर्षात झाले ते सगळे वाद त्याच्यामध्ये आहे. नाव त्याच्यावर ती कसं शेवटी लिंग्विस्टिक महाराष्ट्र करायचं ठरवलं पण नावाबद्दल आणून बसले. मला यशवंतराव म्हणाले आहोत जाऊ द्या आता तुम्हाला भाषावार प्रांत मिळणार आहे तर नावावर लागलं कसं असतं पण काय नाव ठेवणार मुंबई आणि पोटामध्ये महाराष्ट्र म्हणून असं कसं होईल. महाराष्ट्र हे नाव चक्रधरांनी लीला चरित्रामध्ये 700 वर्षापूर्वी दिलं आहे की पंचखंड मंडळे मिळून महाराष्ट्र झाला असं लिहिलं आहे त्यामध्ये. कुठपासून कुठला भाग आहे आणि महाराष्ट्र नाव इतकं सुंदर नाव आहे की इतकं सुंदर नाव आम्हाला प्राप्त असणार ते नाव घ्यायचं नाही. आणि मुंबई मुंबई तर आमचीच आहे. मुंबई कुठं आम्ही सोडतो मुंबई मुलगी आहे महाराष्ट्राची तर मुंबई म्हणजे मुलगी बाहेर आणि कंसामध्ये महाराष्ट्र आहे का मुलीच्या पोटात आई आईच्या पोटात मुलगी म्हणलं तर त्या संबंधाने वाद झाला. मी त्यावर बसले माझी खात्री की मी जवळ 10 लेखांक त्यावर लिहिले होते महाराष्ट्र नाव का द्यावं. मी त्यांना सांगितलं या एका नावासाठी पुन्हा युद्ध सुरू होईल. मग शेवटी त्यांना कळून आलं की वा हे नाव काही चुकत नाही म्हणून महाराष्ट्र नाव मिळालं आणि 14वं राष्ट्र निर्माण झालं. म्हणून गोविंद वल्लभ पंत सांगितलं की 14वं रत्न निर्माण झालं. महाराष्ट्राला 14वं रत्न म्हटलं कारण गुजरातला 15वं रत्न म्हटलं तर महाराष्ट्राने 14वं रत्न ज्या अर्थी दाखवलं त्यावेळी ते 14वं रत्न निर्माण झालं हे आपल्याला दिसून येईल. तर महाराष्ट्र निर्माण झाला ही फार मोठी गोष्ट झाली. माझं मोठं भाग्य की स्वातंत्र्य आलेलं आम्ही पाहिलं, देशाची फाळणी झालेली देखील दुर्दैवाने पाहिली, महाराष्ट्र निर्माण झाला हेही पाहिलं, सीमाप्रांत गेला हेही पाहिलं. अजून पुष्कळ गोष्टी व्हायच्यात महाराष्ट्राच्या त्या कुठं पूर्ण आल्यात. संयुक्त महाराष्ट्रातून भागायचं नाही, संपूर्ण झाला पाहिजे, समग्र झाला पाहिजे, समस्त व्हायला पाहिजे. मी डांगला गेलो होतो मला डांगचं फार वाईट वाटतं. डांगमध्ये 97% लोक मराठी आहेत. जाधव पवार आडनावाचे व्याख्याला उभं राहिले म्हणतात रामराम मंडळी रामराम मंडळी. मला फार आवडतं आपण माझं बंधू भगिनी नो त्यापेक्षा रामराम मंडळी की सगळ्यांनी म्हणायचं रामराम मंडळी. फार सुंदर पद्धती आपल्या महाराष्ट्रात यायला पाहिजे. तर तिथली सगळी मंडळी मराठी सगळं लिहितात आणि आम गेला की भाग डांगचा समजा समज गेला उंबरगाव सगळा भाग गेला मराठी इतका सुंदर सुंदर मराठी मुलं गेला. गोव्याचं काय होणं ठाऊकच नाही. बेवा गाडवाची बरोबर मंडळी आली ती बिदरची तेवढे आता आमचा गळा कापून टाका आता काय करणार तुम्ही म्हणजे आम्ही काय करणार. सगळं त्यांनी एवढा त्याग केलेला आहे. सत्याग्रह केला, चाराबंदी केली, गोळ्या खाल्ल्या, सगळं खाल्लं काही नाही हो. लोकशाहीमध्ये जेवढे मार्ग असतात अहिंसेचे घटनात्मक तेवढे सगळे त्या लोकांनी केले अजून ते मिळत नाही. आणि कसं मिळणार त्या आता कसं मिळेल कोणा असं. त्यावेळेला 1957च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला राज्यकर्त्या पक्षाचा म्हणून त्यांना वाटलं की आता हे द्यायला पाहिजे म्हणून 1 मे 1960 साली नेहरू शाह आले शिवाजी पार्कवर आणि त्यांनी महाराष्ट्र दिलं. पण ते देताना शेवटचं नेहरूंचं जे भाषण आहे ते मुद्दाम वाचा यात मी दिलं आहे. सबंध भाषणात नेहरूंनी शिवाजीचं नाव काढलं नाही. मला मोठं वाईट वाटतं. टिळकाचं नाव नाही की ज्या महाराष्ट्रात तुम्ही येता त्या महाराष्ट्राचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि तिथं छत्रपतीचा पुतळा आमचे मित्र नामदार बाळासाहेब देसाई यांच्या महाप्रयत्नाने निर्माण झालेला आहे त्या शिवाजी पार्कवर सभा होऊन महाराष्ट्र म्हणून शिवाजीचं नाव त्यांनी काढू नये हे लिहिले मी. लोकमान्यांचं नाव काढू नये आता ही वाईट. आणि उलट जाताना सांगितलंय की तुम्ही सर्व लोकांची बात चांगलं वागा बरं का आणि विदर्भाची बात चांगलं वागा. विदर्भाला फार वाईट वाटतं. विदर्भाला वाईट वाटतं महाराष्ट्र निर्माण झाला म्हणून अशा तऱ्हेचं त्यांची वाक्य बघून मी आता टीका करत नाही पण मला आता ही वाईट वाटतं. हा संबंध जो भाग आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा हा भाग मोठा ऐतिहासिक भाग होता. आम्ही प्रतापगडापासून तो दिल्लीपर्यंत अनेकदा गेलेलो आहे. लोकांचा संताप फार भयंकर आहे होता त्यावेळेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा संताप कधी कोणाच्या मध्ये आला नसेल. पण महाराष्ट्रामध्ये एक दोष आहे. महाराष्ट्र जितक्या लवकर रागावतो तितक्या लवकर तो विसरतो. आता राग विसरला आता बेळगावात कुणी काही तयार आहे का लढायला तयार. एक करंगी तरी कुणी उचलायला तयार आहे तर बेळगावाला लढलं पाहिजे. बेळगाव, कारवार, बिदर, संसद, मुलताई सगळ्यासाठी लढलं पाहिजे. हा मराठी भाग आहे आणि आम्हाला महाराष्ट्र निर्माण कशाला करायचं आहे. आम्ही काय बाहेर पडतो का इथून दरवड्यासारखे. आम्हाला भारताची सेवा करायची. भारताचं संरक्षण करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे.
आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य या देशामध्ये आणलं, स्वराज्य स्थापन केलं, त्या शिवशक्तीच्या नावाखाली झेंड्याखाली आम्ही संबंध भारताचं रक्षण करायला तयार आहोत, ही आमची जिद्द आहे. म्हणून आम्हाला संबंध आमचा भाग पाहिजे, याचे यावत मराठी भाषिक आम्हाला पाहिजे. यापेक्षा या प्रसंगी अधिक काही सांगावं वाटत नाही. मला आयुष्यामध्ये फार मोठ्या पुरुषांचा लाभ झाला. संतांची माझी जर प्रत्यक्ष ओळख, गाडगे महाराज म्हणजे गाडगे महाराजापेक्षा मोठा संत झालाच नाही असं माझं मत आहे. याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, कळेल की आता दाखवून द्या दुसरा मला, की गाडगे महाराज त्यांचा एकुलता एक मुलगा होता गोविंद महाराज, तर तो कुत्र वेळ चावून तो मरण पावला. त्यावेळेला ते कोकणामध्ये कीर्तन करीत होते, तर पोस्ट मास्तरनी तार आणली ती आणि कीर्तनात रंगले होते, गोबाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा भजन चाललं होतं. आणि तो पोस्ट मास्तर बाजूला असं डोळ्यातून पाणी धारा वाहतात ते उभा होता. काय सांगाव, कसं सांगाव? तो गाडगे महाराज आले पाहिलं, काय मास्तर काव काय मास्तर म्हणजे रडायला लागले. ते म्हणजे असं अशी तार आली, काय तार आली? आपले चिरंजीव गोविंद महाराज गेले. एक क्षणभर थांबले गाडगे महाराज आणि एकदम ओरडले, अरे आईचे गेले कोट्यान कोटी रडू काय तेथे एकाचे साठी, बोला गो बाळा गो बाळा. असं कोण करत? स्वतःचा मुलगा ऐकुलता एक म्हणून भावलं होतं, अरे आईचे गेले कोट्यान कोटी रडू काय तेथे एकाची साठी. अशा सर्व संतांची त्यांची माझ्या कृपा होती, मोठमोठ्या संतांची माझ्या कृपा होती. मग त्यात काही बुवा पुष्कळ मला प्रश्न विचारला की तुम्ही बुवा वाजवली का आणि तुम्ही बुवाच्या मागं का? मी मागं कोणाच्या लागत नाही, पण चांगला संत कोणता आहे ते मला कळतं बरोबर, लबाड संत कोण आहे तेही मला ठाऊक. तर बुवा कोण आहेत आणि साधू कोण आहेत याची तफावत मी जरूर करतो. त्याहीपेक्षाही मोठे मोठे माणसं म्हणजे टिळकांना तरी आम्ही लांबून पाहिलं, पण गडकरी टोमरे अच्युतराव कोदटकरापासून तो परवा परवापर्यंत साने गुरुजी, साने गुरुजी नंतर डॉक्टर आंबेडकर आणि सावरकर. आंबेडकर आणि सावरकरवर मी टीका करणारा मनुष्य, त्यांची काही मतं मला पसंत नव्हती, पण मागून माझ्या लक्षात आलं की त्यांची विचार करण्याची दृष्टी ही माझ्यापेक्षा बरोबर होती. जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी घटना समितीमध्ये अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार केला आंबेडकरांनी, त्यावेळेला मी म्हटलं की हा महान देशभक्त आहे. तेव्हापासून मी आंबेडकरावर एक शब्द कधी घेणार नाही आणि आंबेडकरावर खास अंक काढला. आणि महात्मा फुले जेव्हा चित्रपट काढला तर आंबेडकरच्या हस्ते तिचं उद्घाटन केलं. आणि सगळ्यात भाग्य म्हणा किंवा दुर्भाग्य म्हणा, आंबेडकरांचं दहन झालं इथं दादरला 8-10 लोकांच्या पुढं, तर शेवटचं ही श्रद्धांजली अर्पण करण्याचं भाग्य एकटा आत्र्याचं होतं, दुसरा कोणी तिथं बोलणार नाही, फक्त मी बोलतो. हे मला मी भाग्य समजतो की आंबेडकरांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करणं माझ्या साने गुरुजी असत. आता श्यामजी मी काढली, श्यामजी जेव्हा इथं वारले साने गुरुजी, तर मी सहज बोलून गेलो की बा तुमचं स्मारक करेन तुम्ही श्यामजी आईकडे. प्रत्येक श्यामजी हातामध्ये बाहेरी अवघड म्हणजे हे असं चित्र कसं होणार, पण 2 वर्ष रोज रात्री 1 प्रकरण वाचायचं असं ठरलं. आणि 2 वर्षात गोष्ट तयार केली मी, तयार केल्यानंतर तरी कल्पना आहे ना. प्रत्येक तिकडे गेलो, लाडघरला गेलो, पालगडला गेलो, दापोलीला गेलो, ज्या भागात साने गुरुंचं वास्तव्य होतं तिथे भाषा कशी होती, नाकातून कशी बोल, सगळ्याचा अभ्यास केला आणि मग ते चित्र तयार केलं. खरी संस्कृती तिथं आणली मी. तुम्ही पहा श्यामजी, श्यामजी आई बघा, तिथं विजार घालणार तुम्हाला एक मनुष्य आढळायचं नाही, केस राखलेला एक मनुष्य तुम्हाला श्यामजी आई घालत नाही, सगळ्यांना आजामध्ये करायला लावल्या. नाही तिथं ब्रह्मचारी काढला शमी कपूर ब्रह्मचारी, त्याला लाज वाटली पाहिजे. हे जे हिंदी चित्रपट वाले आहेत त्यांनी भारतीय संस्कृती इतकं वाटोळं केलं, हे कशाला आमचं सरकार यांना परवानगी देतं या चित्रपट काढायला, मला म्हणून आश्चर्य वाटतं. विजार घालतो, टाय घालतो, बायका आहे का? बायका भारतीय बायका आहे. बॉडीज घातलेल्या नागव्या उघड्याची फोटो आपण पाहतोय, हे का भारतीय? हे कुठेतरी अँग्लो इंडियन चित्र वाटलं ते कुठेतरी, ही काही इंडियन चित्र नाही, ते अँग्लो इंडियन चित्र बंदी केली पाहिजे सरकारने. आता माझ्या मत असं आहे, भारतीय संस्कृती म्हणजे खरोखर भारतीय मनुष्य ज्या पोशाखात असतो, तो जे जे खाणं खातो, जो जसं राहतो, असं चित्र व्हायला पाहिजे. ते सगळं मी श्यामच्या आईमध्ये मी आणलेलं आहे आणि माझं गरीब चित्र होतं, याला बक्षीस मिळेल असं मला वाटलं होतं, पण काहीतरी चमत्कार झाला माझ्या आयुष्याचे चमत्कार आले. तर हा एक चमत्कार झाला की मला पहिलं बक्षीस मिळालं, राष्ट्रपतीचं पहिलं बक्षीस भारतानं इतिहास लावल्या तर पहिल्यांदा मला घालावं लागेल. आता पैसे काही आम्हाला मिळाले, हल्ली मिळतात 25,000-12,500, आम्हाला काहीच नाही मिळालं, आम्हाला नुसतं पदक गायब, एक सोन्याचं आणि 1 रुपयाचं, 2 पदकं मिळाले, तिसऱ्या वेळी पैसाच नव्हता, अशी झाली परिस्थिती. आता काय होणार मला ठाऊक नाही. मागं मागे जी बाळासाहेबांचा उल्लेख केला
ते किराणचं चरित्र प्रसिद्ध झालं, किराणी इंग्रजीमध्ये लिहिलंय फुल्यांच्या, त्यावेळेला मी बोललो हे मला ही ज्या वाक्यात त्यांनी सांगितलं आपल्याला की ब्राह्मणाने काढले चित्रून ब्राह्मणेतरांनी पाहिलं नाही आणि ब्राह्मणेतर चित्रून ब्राह्मणाने पाहिलं नाही, शेवटी आमच्या डोक्यावर कर्जात ओढलं आणि गळ्यात पडत. तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या डोळ्यात अश्रू आले, ते म्हणजे असं आहे त्यामुळे आम्हाला काही व्हायचं नाही, आम्हाला काही मिळायचं नाही आणि आम्हाला नकोही येत, आम्हाला नुसती शाबासकी मिळायची पुढे बक्षीस काही नको, आम्हाला मिळायचंही नाही. आम्हाला जनतेने बक्षीस दिले पुष्कळ बक्षीस आहे, सरकारी बक्षीस किंवा एखादी पद्मश्री किंवा इतिश्री आम्हाला नको आहे काही. तेव्हा माझी हीच इच्छा आहे की जोपर्यंत आपल्या मी जिवंत आहे की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडावी, यापेक्षा माझी काही इच्छा नाही. एक गोष्ट आम्हाला पुरुषोत्तमदास टंडनांनी सांगितली होती नाशिकच्या काँग्रेसमध्ये, एक राजा होता तो गेला शिकारीला, तर गेला असता तिथं त्याला एक धनगराचा पोरगा बासरी पावाची बसला होता, तो बावा ऐकून फार खुश झाला राहता, त्या पोरा म्हणून काय रे तू कुठं काय करतोस, तो म्हणून मी गुरु संपत चल म्हणून त्याने आपल्या रायबडा रांडाला ठेवलं, शिकवलं त्याला, मोठं केलं आणि पुढं राजाचं प्रधान केलं, ते आपलं प्रधान केलं, मोठा वाडा बांधून दिला त्याला. पण दुपारी 2 ते 3 दरम्यान हा धनगर आपल्या तरघरात जायचा, कशाला जायचा कोण असतो, तेव्हा कुणीतरी ते शत्रू होते, ते राजा सांगायचे की प्रधानजी तुमच्याविरुद्ध कट करतात काही बॉम्बमुळे करतात खाली जाऊन तळघरामध्ये, तर राजा मग शेवटी कंटाळा म्हणजे असं कसं करेल तो, नाही म्हणत विचारलं त्याला, ते विचारलं प्रधानजी काव म्हणे 2 ते 3 तुम्ही तळघरात जाता म्हणे, हो म्हणे जातो, काय करतोय ते काय सांगता येणार नाही, मला राजा वाटलं खरोखर सांगायचे बॉम्बमुळे करायचं सांगाय मला पाहायचंय म्हणे चला म्हणे, तो खाली आला पाहतोय तर खाली एक लाकडाचा ओणका आणि धनगर म्हणून जो फाटके कपडे अंगावर घालत होता ते फाटके कपड्याने पावा, तो म्हणतो मी जरी आज राज्याचा प्रधान झालो असलो तरी एका काळी मी धनगर होतो, याची आठवण मला कायमची राहावी म्हणून मी एक तासभर अंगावर ते फाटके कपडे घालतो आणि ती बासरी वाजवत असतो, तेच माझं ध्येय महाराष्ट्राच्या अंगात गुण असते ते गुण दोट दोठा सगट गुणा सगट मी शेवटपर्यंत मराठी माणूस राहिला पाहिजे, यापेक्षा माझी दुसरी काही इच्छा नाही आणि महाराष्ट्राची मराठी भाषेची मराठी साहित्याची आणि मराठी जनतेची सेवा आत्तापर्यंत जशी केली तशीच माझ्यातून घडावी एवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रार्थना करून आपली कथा करू. जय महाराज. Thank you.